जरीपटका पुलिस स्टेशन अंतर्गत एक नाबालिग से दुष्कर्म करने वाले युवक के खिलाफ युवती की शिकायत पर पुलिस ने मामला दर्ज किया है। पुलिस सूत्रों से मिली जानकारी के अनुसार जरीपटका पुलिस स्टेशन अंतर्गत 19 वर्षीय युवती के साथ आरोपी सोनू नीलकंठ सूर्यवंशी ने पहले जान पहचान बढ़ाई, दोनों का मिलना जुलना शुरू हुआ। इस बीच मौके का फायदा उठाते हुए आरोपी ने युवती को अलग अलग स्थानों पर ले जाकर उसके साथ दुष्कर्म किया। युवती की ओर से विरोध करने पर वह जान से मारने की धमकी देने लगा। आखिरकार युवक की हरकतों से तंग आकर युवती ने इस घटना की शिकायत पुलिस में की। पुलिस ने आरोपी के खिलाफ भादवी की धारा 376(1), 376(2)(n), 376(2)(i), 323, 506 के तहत मामला दर्ज किया है। आमच्याकडे काल अपराध क्रमांक 65/22 दाखल झालेला आहे। 376 आणि पोक्सोची कलम आहेत। 19 वर्षाची पीडित मुलगी आहे, तिला ती 16 वर्षाची असतानापासून आरोपीने त्रास दिलेला आहे आणि तिचे शारीरिक शोषण केलेलं आहे। ही पीडित महिला मुलगी जी आहे ती तिचे आईवडील भाड्याने किरायाने राहत होते आरोपीच्या घरी, आणि त्याचाच फायदा घेऊन या मुलीला वेळोवेळी फोन करून फोनद्वारे भेटायला बोलवून याने बलात्कार केलेला आहे। यामध्ये आरोपी कोण आहे, काय नाम आहे, काय काम धंदा करते? आरोपीचं नाव आहे सोनू नीलकंठ सूर्यवंशी, वय वर्ष 33, हा खाजगी फोटोग्राफीचा धंदा करतो, घरोघरी जाऊन फोटोग्राफीचा ऑर्डर घेऊन काम करतो। आरोपी अटक आहे सध्या, आज त्याला PCR रिमांडमध्ये घेण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।